मानव विकास मिशन अंतर्गत धडगा व अक्कलकुवा तालुक्यात आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आमचूर निर्मिती व विक्री हा प्रकल्प शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महामंडळामार्फत वन धन केंद्र आणि महिला ग्राम संघामार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे. या दोन्ही तालुक्यात तयार होणाऱ्या आमचुराला त्याच्या विशिष्ट गुणवत्तेमुळे देशांतर्गत आणि देशाबाहेर मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते, परंतु या संधीचा फायदा व्यापारी आणि आमचूर प्रक्रिया उद्योगाधारित कंपन्या घेतात. आदिवासी बांधवांना या व्यवसायाचा लाभ होण्यासाठी स्थानिक पातळीवर आमचूर निर्मिती आणि विक्री झाल्यास त्याचा आदिवासी कुटुंबांना लाभ होणार आहे. म्हणूनच ॲडव्होकेट पाडवी आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी धडगाव आणि अक्कलकुवा परिसरात असे केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात असून दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांसाठी आमचूर तयार करणे हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. कच्च्या स्वरूपात तयार झालेले आमचूर बाहेरील राज्यातील व्यावसायिक विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. स्थानिक स्तरावर प्रक्रिया व विक्री केंद्र झाल्याने आमचुराला चांगला दर मिळून आदिवासी कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. व्यक्तिगत लाभार्थी आदिवासी समाज संस्था यांचा प्रकल्पात 10% स्वनिधी असेल तर 90% शासनाचा हिस्सा असेल. 6,05,00,000 प्रकल्पासाठी 5,44,50,000 एवढ्या शासनाच्या हिश्श्यास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित 60,50,000 स्वनिधीतून गोळा होईल. त्यापैकी आमचूर खरेदीसाठी 2,00,00,000 खेळते भांडवल, आमचूर उत्पादनासाठी अर्थसहाय्य 60,00,000, आमचूर प्रक्रिया विक्री व वाळविणे यासाठी 2,00,00,000, ग्रामीण स्तरावर साठवणुकीसाठी वनधन केंद्र किंवा ग्रामसंघ यांना 10,00,000, आदिवासी कुटुंबातील सदस्यांना स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचुरावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी 80,00,000 आणि 55,00,000 रुपये व्यवस्थापन खर्च असेल. ॲडव्होकेट के सी पाडवी पालकमंत्री नंदुरबार जिल्हा आमचूर निर्मिती व विक्री केंद्राचा प्रकल्प दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांसाठी वरदान ठरणार आहे. या भागात होणाऱ्या पारंपरिक आमचूर व्यवसाय वाढविण्यासाठी आणि त्याद्वारे सामान्य आदिवासी नागरिकांचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होऊन त्याचा आदिवासी बांधवांना लाभ व्हावा असा प्रयत्न असेल. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.